असे म्हणतस का पक्षी जरी खोपा बांधाले लागा तर नर पक्षा मादी पक्षीनी जास्त मेहनत रास। तसेच या शेती प्रधान देशात 22 नच्छतीले सुरुवात कई असे सांगतस। आते पुराणातला वांगा जाऊ द्या पुराणात, पण शेतकरी म्हणता म्हणजे वरिसना 12 सण या ठरेलच राहतस। त्यावातला त्यावात पोळा म्हणजे बैल आणि शेतकरीनं गैर नातं पिढ्यान पिढ्यास पशी चालू शे। पोळा सण नी तयारी म्हणजे खापर वरल्या पोळ्या करणंच पडतीस। शेतकरी गहू हरभरा कठाण भारी पिकाडे, उसना गुराळ म्हणजे घाण्या गावगाव राहत। वरिसभर उन्हातानात थंडी वारात पाण्यात बैल राबतस, म्हणीसन त्यासले पुळीना घरे घर गोड घास करणं पडस। आपला देशले पुढे काळासाठी गंजस चार पायना जनावरसनं कष्ट उपसेल शेतस। घोड फुरगदड उंट हत्ती सर्वासनं काही ना काही जीव जास्तव काम करेल शे, पण बैलसनं शेतकरीसाठी रात बेरात पडता पाणी असे काहीच पाय नाही बर का। त्या म्हणजे शेतकरीसाठी नुसता गुलामच सरकार आबनात। आते विजण्या मोटरी निघण्यात अगदर इजनवतात, पण पूर्वीना काळे एरीसवर पाठ पशी मोठा चालेत। दिवसभर बैल कसाले ना कसाले झुपेलच राहत, मोठना सुटात का खळावर पातले झुपेत नाही तर आउतले। दुपार तिपारनी घडीभरनी विश्रांती मिळे तेवढीच भागणी। बजारना दिवस तालुक आले बैलगाडी हमकास जाये। शेतकरीनं काहीतरी माळव ऐकाले राहे, कधी कधी धान्य कांदा शेंगा ऐकाले लांब लांब मार्केट असले बैलगाड्या जायत। आंबासना सीझन मा कच्चा आंबा ऐकाले 50-50 बैलगाड्या एरमांगे एर जायत। गावगावना जत्रासले शेतकरी नवस फेडाले बैलगाडीसवर जायत। तव बैलसले 7 प्रकारना दान खावाले खुराकलायत। येळवर बैलसले चारा पाणी करेत, त्यासना अंगवर हात फिरायत, 4 ठिकाणे सोड बांध करी जागा बदलायत। संध्याकाळे गोठामा खुटवर कोरडा वल्ला चारा टाकेत। रातना तमाशा पावाले सुद्धा बैलगाड्या जायत। रात बेरातले कोणी आजारी पडत तेवढी येळे बैलगाडी तालुकाना गावले जाय। आखाजी दिवाळीना सणसले भाऊ बहिणीसले घेवाले स्वतःना बैलगाड्या लई जायत। बहीण गाव 2 कोस राय, तेव्हा बहीण ओळखी गे आया बायासले सांगे मन मुळी लाग बाय। तोंडात बोट घालीसन तिन्या देराण्या जठ्याना विचारेत तू कशा काय ओळखी गी दव। तो बहीण सांगे मना भाऊन्या बैलसन्या गेजा म्हणजे गुंगूर माळासना आवाजही राहना। असे म्हणो म्हणो तेवढातच भाऊनी बैलगाडी दारशेही उभी राहे। आजना पुऱ्या भारीतली स्कॉर्पिओ गाडी मा बशीसन मामाना गावले जात होती, पण माझ्या मामाची रंगीत गाडी हो तिला खिल्लाऱ्या बैलांची जोडी हो हाई म्हणत मामानी बैलगाडीवर बशीसन आजोले जाणं हाई भाग्य फक्त मांगल्याच पिढीसले मिळेल शे। तेव्हा बैलसले बी नावर आहेत हौशा नवशा बहाळ्या वकिल्या पौलाद्या हर्षा लाल्या ढवळ्या चितळ्या हरण्या किती सांगवा। बैलसले जर त्यासना मालकनं नाव धरी हाक मारी तर बैल जागावर थांबलाच पाहिजे, कशी का भरतीनी गाडी राहणार। मालकनं म्हणतं हौशा उचल पाय तर बैलसना अंगात हत्तीनं बळीये कशा बी चढत्या चढीत जायत। तवं नद्यासले जागोजाग फरशा पुलं राहत ना, तवं अथांग पाण्यात सुद्धा बैल अंगटाकी देत, पण मालकना शब्द खाल पडू देत ना। मुका जित्रबले सुद्धा किती बुद्धी रास, तवतव शेतकरी स्वतःना बैलसवर खुश होय। म्हणीसन अशा सर्जा राजाना पांग फेडासाठी पोळाना सणनी तयारी करणं पडे। कितला बी लांब गावले नोकरीले भाऊ होई तर तो पोळाले घर आलाच पाहिजे। नोकरीवाला आणि शेतकरी भाऊ घरमा बैठक घेत। कितला बी गरीब शेतकरी जया त्यांना जवळ वंडा बांडा का होईना, 2 बैले राहतच काहीच, पण 2-2 जोड्या राहत काहीच ना, घर 12-12 आवतबी चालेत। दर साल श्रावण महिन्यात पिठोरी आमोशाले पोळाना सण येस। कर्नाटकात त्याले बेंदूर बी म्हणतस। पोळाना आधी जो बाजार येस त्याले सण बाजार म्हणतस। बजारे बजारे लोक बैलसना खुरासले नाला ठोकी घेत, शिंगसले धार काढी घेत, कारण शिंगसना टोकवर शाम्या ठोकी सण गोंडा बांधणं पडतस। सण बाजारना दिवस नव्या मोठमोठ्या नाला शेल दाव मोरक्या या जिन्सात नव्या घेणंच पडतीस, मात्र गेजा घंट्या गुंगर माळा या दुरुस्त करण्या पडतीस नाही तर नव्याच घेण्या पडतीस। 12 महिना ना सण रास म्हणीसन पैसाच कडे थोडं पानं पडस, ज्यासना जीवर आपू जगतस मग त्यासना सास घ्यावाले मांगे पुढे पानं पडस का। लगनना मांडव टाकतस तव बैलगाडीवर जो मांडव येस त्यासवाय लगीन गरले शोभायस का। सवासनी बैलसनी गाडीवांनी ववाळीसन पूजा करतीस, हाय आपली भारतनी संस्कृती जपासाठी शहरात राहणारा लोक सुद्धा गाववर लगन का बरं काढतस यांना हेतू तुमले तर माहीतच शे। काही बैल घरण्यास गाईस ना गोरा राहतस, काही शेतकरी जवळ मामा भाचासनी बैलजोडी सुद्धा राहस। पोळाना दिवस घर धनीन मोठी पाठ कशी उठस, पुरणपोळीना बेत आवरस, पण सर्वात स्वयंपाक चुलावरलाच राहस बर का। घर धनी सुद्धा कशा मांगे राही, तो मोठी पाठ कशी उठस बैलसले चांगलं तट्ट चारे आणस, सकाळीच न्यारी पारी कई का बैलसले धुवाले नदी नालासवर लई जास। पोळाना दिवस बैलगाडीले का आवतसले अजिबात झोपत नाहीत, हाऊ दिवस त्यासनी हक्कनी विश्रांती नारास। घरना पोऱ्या सोऱ्या भाऊ भाऊ बैलसले चांगल्या घशीपुशी दुईसन घर लई येतस, पुन्हा चारा पाणी करी गोटात बांधी देतस।
मात्र आठवण करी स्वतःना बांधवरलं गवत न वजत असले टाकतस. काही माणसं डोंगरात जाईसन पळसण्या मुळाकडे आणतस आणि मोगरीवर दिवसभर तिसले ठोकत बसतस, त्यालेच गोंडल्या म्हणतस. तरुण माणसं बैलसना शिंगसले निळा पिवळा लाल अशा रंग हात ना बोटस घायलाही काढतस. घुंगर माळा गेजा घंट्या आधीच बैलसना गळाले बांधीस ठेवतस. नव्या नाथा नाकात घाली देतस, माथावर नव्या माठोट्या बांधी देतस, सर्व आंगले रंगण्या नक्षा काढतस, पाठवर झुला बांधतस, फुगा फुगाडी सन शिंगसले बांधतस, शिंगसना टोकवर शाम्या गोंड्या बांधतस, पायसले रंगी बिरंगी साथ चढवतस. एखादा पोऱ्याजवळ लग्न करायसाठी पोर पावाले निंगस तव त्याने टिंगल करताना नातातला लोक काय म्हणतस, चालणारे भो लवकर, काय पोळाना बैल सारखा सजी राहिना. यावरताही तुम्ही समजिल्या पोळाना बैल सजाडणं का सोपं काम रास का. पोऱ्या सोऱ्या म्हातारा कोतारा मारुतीना पारवर बैलसनी गंमत पावाले पुढे जायला राहतस. गावातली पहिली माननी जोडी मारुतीना देऊळ भोवताले फिरस. हाव मानपान काय गावसले पिढी जात रास. गावठी जोड्या खिल्लारी जोड्या जरशा काटेवाडी हल्लम अशा गंजत सजाडेल बैल पावाले मिळतस. कोणा बैल चालाले पळाले कामले भारी शेतस याना बाता ऐकायला मिळतीस. कितली का भरती निगाडी राहेना आमका आमकाना बैल वडीच लई जातस भो अशा ऐकायला मिळस. काही म्हणतस तटे काय पानं भो त्यांना बैलसना खुराक बी तशाच लायल शे. तो स्वतःले कमी करस पण बैलसनी व्यवस्था भारी ठेवस. येरीज नाही तो जत्रा माशा मी गोंडाजिकस. खरा शेतकरी गावले जरी गया तरी त्यानं सर्व चित बैलसपणच राहस. येळवर बैलसले चारा पाणी करा अशी ताकीदच तो घर नसले दिदास. ज्यांना बैल चांगला त्यांनी शेती चांगली आणि ज्यांनी बायको चांगली त्यांना संसार चांगला अशी वाढवडलंच नि मन पडी जाईल शे ती काय खोटी नाही. मारुतीना देऊळ कडतही पार कडतही गावण्या गल्लीस मजारतही बैलसले घर आण का घर धनीन बैलसनीन मालकनी ववाळीसन पूजा करस. पुरणपोळीना गोड घास बैलसले घालाशिवाय घरना पोऱ्या सोऱ्या सुद्धा पोळ्या खात नाहीत. ज्यांना घर बैल नाहीत त्या दुसऱ्यासना बैल जोड्या पुजतस, तवा आणले मिळतस. माटीना बैलसनी सुद्धा पूजा मांडणं पडस. पाटलावर गहू तांदूळनी नक्षी काढीसन 5, 7, 9 अशा लहान मोठा माटीना बैल घोडा मांडी देतस. त्यासले बी गोंडल्या बांधी नैवेद्य दखाडणं पडस. मग घरना सर्वजण भाऊ भाचा डिकरा खोकरा मायबाप एकच पंगतले बसतस. आपला बैलसले वाणी वाणी चावळी सण जेवण करतस. एके काळे 100-200 मजार बरापैकी बैल जोडी मिळी जाय. आते ट्रॅक्टरना जमाना वनास बैल शेती मांगे पडाले लागी. पण तुमना विश्वासच बसणार नाही अशी बात तुमले सांगीस देस. याच पोळाना आधी ना बैल बजारले एक हौशी शेतकरीनं 351,000 पांढरा शुभ्र हल्ला सरजा राजानी जोडी जवळ खरेदी कई. तवं डीजेना तालवर बजारमा त्याका लोकनाचेत. बजारले जाईल गाडीना बैल जशा घरकडे वडा करतस तशा आधुनिक युगातला शेतकरी सुद्धा दारशे बैल बांधाना वडा धरतस. पोळाना सणना सगळा असले शुभेच्छा. तुमले आपला हा व्हिडिओ कशा वाटणं आमले कमेंट करी सांगाच. पण युट्यूबवर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. इंस्टाग्रामवर वशात तर आपला इंस्टाग्राम पेजले फॉलो करा. पुढल्या व्हिडिओत भेटूतच. तोपावत पात्रात तुमने आमनी सगळासनी माया इराणी.